हॅलो स्टुडंट वेलकम टू विद्यार्जन सायन्स अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आज आपण एम एस टी सी ई टी ट्वेंटी ट्वेंटी फोरसाठी आपला सिलेबस स्टार्ट करत आहोत आणि आपल्या सिलेबसचा पहिला जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो टॉपिक आपण घेत आहे विच इज अ डिफरन्सिएशन आता डिफरन्सिएशनपासनं तुमचा कॅल्कुलसचा पार्ट स्टार्ट होतो आणि डिफरन्सिएशन हा वेटेज वाईज सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे कारण की डिफरन्सिएशन जर तुम्ही पाहिलं तर डिफरन्सिएशन ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्सिएशन देन इंटिग्रेशनचा जो टॉपिक आहे इंटिग्रेशन इज नथिंग बट द इंटिग्रेशन इज नथिंग बट द अँटी डेरिव्हेटिव्ह दॅट मीन्स डेरिवेटिव्ह जर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं तर तुम्हाला इंटिग्रेशन समजायला जास्त त्रास होणार नाही प्रोसेस मध्ये आपल्याला काय करायचं आहे डेरिवेटिव्हमध्ये कुठल्या टाइपचे फंक्शन्स इन्वॉल्व होतात आणि सर्वात महत्त्वाचं आता काही मुलं जे आहे जे एच एस सी बोर्ड प्रिपेअर करताय प्लस सीईटी प्रिपेअर करताय बट आता ह्या दोन मध्ये डिफरन्स जर तुम्ही चेक केला ना तर बोर्डसाठी तुम्हाला एक लिमिटेड सिलेबस एका लिमिटेड कन्सेप्टने जावं लागतं बट ज्यावेळेस इफ यू प्रिपेअर फॉर द सीईटी एग्जाम एक्झाम सीई टी एक्झामला थोडं तुम्हाला वेगळ्या आस्पेक्टने जावं लागतं थोडेसे वेगळे रिझल्ट तुम्हाला पाहावे लागतात थोडंसं कन्सेप्च्युअल बेस तुम्हाला जावं लागतं म्हणजेच त्या टॉपिकच्या डीपनेसपर्यंत तुम्हाला पोचावं लागतं मग आजचा जो लेक्चर आहे तो खास तर सीई टीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप हेल्पफुल असणार आहे प्लस बोर्डसाठीही तो तेवढाच महत्त्वाचा असणार आहे बट सीई टीसाठी जे ॲडिशनल रिझल्ट तुम्हाला जे लागतात ते ॲडिशनल रिझल्ट आपण सर्वात महत्त्वाचे इथे डिस्कस करणार आहेत आणि एक रिव्हिजनसुद्धा तुमची इथे डिफरन्सिएशनची होऊन जाणार आहे सो so, सर्वात अगोदर ज्यावेळेस आपण डिफरन्सिएशन स्टार्ट केलं डिफरन्सिएशनमध्ये तुम्ही सुरुवात ज्या टॉपिकनं केली तो टॉपिक तुमचा होता डेफिनेशन ऑफ डिफरन्सिएशन टॉपिक नंबर वन विच इज अ डेफिनेशन आता डेफिनेशनमध्ये तुम्ही काय घेतलं पेन एक्स इज अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन एक तुम्ही रिअल व्हॅल्यूड फंक्शन घेतलं होतं आणि त्या फंक्शनला डिफरन्शिएबल आहे हे आपण कधी म्हटलं होतं किंवा डिफरन्शिएबल ॲट द पॉईंट एक्स इज इक्वल टू ए हे आपण केव्हा म्हटलं होतं जेव्हा एक लिमिट आपण तिथे घेतला वी डिनोट डेरिवेटिव्ह बाय ऑफ एक्स इक्वल्स टू लिमिट टेकिंग एच टेन्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच अँड वी से दॅट द डिफरन्सिएशन ऑफ दिस पॉईंट एक्स इज इक्वल टू ए दॅट्स अ बेसिक डेफिनेशन ऑफ डिफरन्शियाबिलिटी याला जॉमेट्रिकल मिनिंग पण आहे तो देखील आपण इथे पाहणार आहे सर्वात अगोदर ही जी डेफिनेशन आपण लिहिली एफ डॅश ऑफ एक्स अट एक्स इक्वल्स टू ए इक्वल्स टू लिमिट एक्सटेन्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच ही डेफिनेशन तुम्हाला काय सांगते किंवा हे डेफिनेशन आली कुठनं हे आपण पाहूया मग आता डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही पाहिला तर डेरिवेटिव्ह एक्झॅक्टली रिप्रेझेंट काय करतो आता डेरिवेटिव्ह ज्यावेळेस तुम्ही शिकला असाल डेरिवेटिव्हमध्ये तुम्ही पाहिलं की डेरिव्हेटिव्ह रिप्रेझेंट अ रेट ऑफ चेंज मग आता रेट ऑफ चेंज ही कन्सेप्ट काय ती देखील आपण इथे पाहणार आहे मग आता ज्यावेळेस आपण एक कर्व घेतली कुठल्याही एक टाईपची कर्व आपण घेतली वी डिनोटेड दिस कर्व ॲज अ वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स आता या पॉईंटमध्ये जर आपण कुठल्या तरी दोन पॉईंट पकडूया या कर्ववरील कॉर्डिनेट ऑफ दिस पॉईंट ह्या पॉईंटवरचे जे कॉर्डिनेट्स आहेत हे कॉर्डिनेट्स काय होतील तुमच्या इथे जर या पॉईंटचे कॉर्डिनेट्स आपण चेक केले ना वी आर टेकिंग दिस पॉईंट बी अँड दिस पॉईंट ॲज अ ए आणि या पॉईंटला आपण घेणार एफ ऑफ बी आणि हा पॉईंट होईल आपला एफ ऑफ ए मग आता ज्यावेळेस आपण स्लोप फॉर्म्युला पाहिला आपण सर्वांनी स्लोपचा वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन येते लक्षामध्ये सर्वांच्या सो ह्या स्लोपला जर आपण डेरिव्हेटिव्हमध्ये रिप्रेझेंट केलं किंवा यामध्ये जर आपण आपले कॉर्डिनेट सबस्टिट्यूट केले याचे जे कॉर्डिनेट्स आहे हे कॉर्डिनेट्स होतील बी एफ ऑफ बी आणि ह्या पॉइंटचे कॉर्डिनेट्स होतील आपले एफ ऑफ ए आता ज्यावेळेस तुम्ही स्लोप फाइंड आउट करायला जाणार आहे ह्या कर्वचा तर त्या स्लोपसाठी काय रिलेशन बनेल आपलं तर या स्लोपसाठी आपलं रिलेशन बनेल एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन आणि इथे काय होईल तुमचा बी मायनस ए आता बी हा ए जर बी हा पॉइंट जर तुम्ही पाहिला ना तर एमध्ये झालेली छोटीशी इन्क्रीमेंट आहे म्हणजे ए आणि बी यामध्ये जर पाहिलं तर बी इज ग्रेटर दॅन ए म्हणजे बीलाच आपण कशाप्रकारे लिहू शकतो ए प्लस एचमध्ये लिहू शकतो मग हा पॉईंट जर तुम्ही पाहिला तर काय होईल तुमचा एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन ए प्लस एच मायनस ए नाव दिस मायनस ए अँड प्लस ए गेट कॅन्सल जो स्लोप तुम्हाला त्या लाईनचा भेटणार आहे ना त्या लाईनचा स्लोप तुम्हाला भेटेल ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिव्हायडेड बाय एच आणि हीच डेफिनेशन जर तुम्ही इथे पाहिली इट रिप्रेझेंट अ डेरिवेटिव्ह ऑफ द फंक्शन याने काय रिप्रेझेंट केलं डेरिव्हेटिव्ह ऑफ दी फंक्शन आता ज्या विद्यार्थ्यांना हा ग्राफ किंवा हे स्ट्रक्चर थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतंय समजण्यासाठी त्यांना एका छो छोट्या आणि सोप्या लँग्वेजमध्ये सांगतो आपण एक फंक्शन घेतलं वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स मग कुठलाही फंक्शन घ्या स्क्वेअर मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ना वेन वी चेंज द व्हॅल्यू ऑफ एक्स विल गेट द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ वाय एक्सच्या व्हॅल्यूज तुम्ही जशा जशा बदलत चालणार तशा तशा तुमच्या वायच्या व्हॅल्यू सुद्धा काय होणारे चेंज होणार आहे मग ऍक्च्युअलमध्ये डेरिवेटिव मध्ये तुम्ही कॅल्क्युलेट काय करता तर तुम्ही कॅल्क्युलेट करता रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स हे सर्वात महत्वाचं आहे की तुमचा जो एक्स चेंज होतोय त्या रिस्पेक्ट मध्ये तुमचं जे फंक्शन आहे वाय ते कशा प्रकारे चेंज होतंय ते कॅल्क्युलेट करता म्हणजेच तुम्ही एखाद्या फंक्शनचं काय कॅल्क्युलेट करता डेरिवेटिव कॅल्क्युलेट करता आता तुमच्यानंतर ह्या कन्सेप्ट सांगण्याची काय गरज आहे ज्यावेळेस तुम्ही सीईटी टी किंवा जे डबल ई सारख्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असता सीई टी तर थोडीशी कन्सेप्च्युअल बेस एक्झाम आहे बट जे डबल ई सारखी एक्झाम जी आहे ती ॲप्लिकेशन ओरिएंटेड जास्त असते दॅट मीन्स तिथे तुम्हाला कन्सेप्टला जास्त करून अप्लाय करायचं असतं मग ह्या ॲप्लिकेशन्समध्ये तुमचा हा जो वर्ड आहे रेट ऑफ चेंज हा वर्ड तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचा आहे जे ॲप्लिकेशनचे क्वेश्चन्स असणारे ज्याच्यामध्ये रेट ऑफ चेंज इन्वॉल्व्ह असणारे दॅट मीन्स वी हॅव टू यूज डेरिवेटिव्ह देअर तिथे तुम्हाला काय करायचं आहे डेरिवेटिव्ह यूज करायचं आहे सो दॅट्स अ फर्स्ट डेफिनेशन ऑफ युअर डेरिवेटिव्ह ही जी होती ही तुमची फर्स्ट डेफिनेशन होते डेरिवेटिव्हची यानंतर जर तुम्ही पाहिलं तर डेरिवेटिव्हला जे नोटेशन्स आपण वापरले पहिलं नोटेशन आपण वापरलं डीवाय बाय डी एक्स सेकंड नोटेशन आपण वापरलं आप एफ डॅश ऑफ एक्स दिस इज ऑल्सो डिनोटेड बाय ॲज अ वाय डॅश आणखी डेरिव्हेटिव्ह तुम्ही कशाने डिनोट केला वाय डॅशने देखील डिनोट केला मोस्ट ऑफ देम जर तुम्ही ट्वेल्थच्या स्टेट बोर्डचा बुक पाहत असाल तर त्यामध्ये डी बाय डी एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स हे दोन नोटेशन्स मोस्टली यूज केलेले आहेत सो दॅट्स अ डेफिनेशन ऑफ युअर डेरिवेटिव लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय एच अँड इफ दिस लिमिट इज एक्झिस्ट जर तुमची ही लिमिटिंग व्हॅल्यू एक्झिस्ट करत असेल ना तर आपण ह्या फंक्शनला काय म्हणतो दिस फंक्शन एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ॲट एक्स इज इक्वल टू ए जेव्हा ही लिमिटिंग व्हॅल्यू एक्झिस्ट करते तेव्हा आपण काय म्हणतो दिस फंक्शन इज डिफरन्शिएबल ऍट एक्स इज इक्वल टू ए आता ह्या कन्सेप्टला किंवा या, कि या सेंटेन्सला जास्त इम्पॉर्टन्स काय येतात ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाताना त्या ठिकाणी तुमचं एक स्टेटमेंट यूज केलं असतं की लेट एफ ऑफ एक्स बी अ डिफरन्शिएबल फंक्शन ज्या फंक्शनला डिफरन्शिएबल फंक्शन म्हटलं जातं हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे याचे दोन अर्थ होतात हे फंक्शन डिफरेंशिएबल आहे याचे दोन मिनिंग याचा पहिला मिनिंग होतो लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिव्हायडेड बाय एच अँड दिस लिमिटिंग व्हॅल्यू इज एक्झिस्ट ही लिमिटिंग व्हॅल्यू काय करते एक्झिस्ट करते आता तुम्ही मनशांचं डेफिनेशन लिहिताना तुम्ही इथं ए प्लस एच आणि चा यूज केला इथे डेफिनेशन लिहिताना तुम्ही एक्स मध्ये लिहिली ही जी डेफिनेशन आहे दॅट्स अ जनरल डेफिनेशन आणि ही जी डेफिनेशन आहे ॲट अ पॉईंट एक्स इज इक्वल टू एसाठी बोलतोय मी ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या क्वेश्चनमध्ये जे डब्ल्यूच्या किंवा सीई टीच्या मेन्शन केलेलं असेल की युअर फंक्शन इज डिफरन्शिएबल याचा बेसिक मीनिंग काय घेणार पहिला मिनिंग लिमिट एफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच इट शोज एक्झिस्टन्स आणि दुसरा जो आहे तो होणार तुमचा एफ डॅश ऑफ एक्स एक्झिस्ट म्हणजेच काय तुमचं जे फंक्शन दिलेलं आहे ना एफ ऑफ एक्स याचा डेरिवेटिव्ह काय होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस फंक्शन इज एक्झिस्ट या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय का करेल एक्झिस्टन्स शो करेल म्हणजेच एक्झिस्ट असेल आता काही मुलांचा बेसिक क्वेश्चन असतो आपण जर पाहिलं तर बऱ्याच मुलांचे बेसिक्स प्रॉब्लेम असतात आणि ते बेसिक प्रॉब्लेममुळेच तुम्हाला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट जास्त डिफिकल्ट वाटतो मग बेसिक प्रॉब्लेम म्हणजे काय आता काही मुलं ज्यांनी वेल well प्रिपेअर केलेले त्यांना एक्झिस्टन्सचा मिनिंग एक्झॅक्टली exactly माहिती आहे की एक्झिस्टन्स काय बोलायचं आहे सरांना ते बट ज्या मुलांना बेसिक्स माहीत नाही ना त्यांचे मेन प्रॉब्लेम काय होतात की त्यांना एक्झिस्टन्सचा मिनिंग कळत नाही की हे लिमिट एक्झिस्ट होतं म्हणजे काय होतं हे लिमिट एक्झिस्ट होतं याच्या अर्थ या लिमिटची जी व्हॅल्यू आहे इट्स अ फायनाईट व्हॅल्यू याची काहीतरी फायनाईट व्हॅल्यू येणार आहे फक्त दोन व्हॅल्यू अशा आहेत ज्याला आपण नॉट एक्झिस्ट म्हणतो आणि ती व्हॅल्यू असते तुमची इन्फिनिटी अँड मायनस इन्फिनिटी ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत ना ह्या दोन व्हॅल्यूजलाच आपण काय म्हणतो डज नॉट एक्झिस्ट ह्या दोन व्हॅल्यू तुमच्या एक्झिस्टन्स शो करत नाही म्हणजेच काय ज्यावेळेस तुमची लिमिटिंग व्हॅल्यू इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटी येणार आहे ना त्यावेळेस आपण काय म्हणणार डिफरन्सिएशन ऑफ दिस फंक्शन इज नॉट एक्झिस्ट किंवा इथे सुद्धा एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटीकडे जात असेल फॉर एक्झाम्पल जर आपण एखादं फंक्शन घेतलं एफ ऑफ एक्स इक्वल्स टू लॉग एक्स आणि मला चेक करायचं आहे एक्झिस्टन्स हे फंक्शन डिफरन्शिएबल आहे किंवा नाही ॲट अ पॉइंट एक्स इज इक्वल टू झिरो झिरोला मला या फंक्शनच्या डिफरन्शियाबिलिटी चेक करायची आहे मग या फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो किती येणार आहे आता बेसिक फॉर्म्युले तुम्हाला सर्वांना माहिती आहे तसे आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन बेसिक फॉर्म्युले शिकणार आहेत की बेसिक फॉर्म्युले आणलेत कुठनं f डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू वन अपॉन एक्स मग इथे वन अपॉन एक्स व्हेन आय सबस्टिट्यूट द एक्स इज इक्वल टू झिरो जर मी एक्स इज इक्वल टू झिरो सबस्टिट्यूट केला तर ही जी व्हॅल्यू आहे इट टेन्स टू इन्फिनिटी ही व्हॅल्यू कोणाकडे टेंड करते इन्फिनिटीकडे टेंड करते म्हणजेच याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे ना तो एक्स इज इक्वल टू झिरोला एक्झिस्टन्स शो करत नाही म्हणजे हे फंक्शन या पॉईंटला डिफरन्शिएबल राहणार नाही हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे ई टीला ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाणार आहे आणि एखाद्या फंक्शनला जर सब वर्ड यूज केलेला असेल की एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन याचे हे दोन मिनिंग तुम्हाला घ्यायचे मग हा होता तुमचा पॉईंट नंबर वन पॉईंट नंबर वनमध्ये तुम्ही सर्वात अगोदर काय पाहिलं डेफिनेशन आणि डेफिनेशनलाच तुम्ही इन शॉर्टमध्ये काय म्हटलं होतं फर्स्ट प्रिन्सिपल फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिवेटिव्ह हे होतं तुमचं फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिवेटिव्ह मग फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिवेटिव्ह नंतर तुम्ही जो इम्पॉर्टंट आणि महत्वाचा टॉपिक शिकला तो टॉपिक होता डेरिवेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन सेकंड टॉपिक डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड फंक्शन स्टँडर्ड फंक्शनचे डेरिवेटिव्ह मी हवं तर इकडे की पॉईंट्स लिहून ठेवतो की डेरिवेटिव मध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या कन्सेप्ट शिकता मग डेरिवेटिव मध्ये पहिली कन्सेप्ट आणि हे पहा ज्यावेळेस तुम्ही सीईटी किंवा जे डब्लि सारख्या एक्झामला प्रिपेअर करता हे की वर्ड्स किंवा की पॉईंट्स जे असतात ना हे की पॉईंट्स जास्त महत्त्वाचे होतात ज्यावेळेस तुम्हाला एक शॉर्ट रिव्हिजन द्यायचे तुमच्याकडे फक्त की पॉईंट्स जरी असतील ना तरी की पॉइंट्स वरती आपण काय करू शकतो एंटायर डेरिव्हेटिव्ह ला रिव्हाइज करू शकतो मग याला रिव्हाइज कसं करायचं हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे की रिव्हिजन कशा प्रकारे दिली जाईल फर्स्ट कन्सेप्ट होती आपली डेफिनेशन सेकंड कन्सेप्ट जी आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन मग डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन मध्ये काय केलं तुम्ही तेरा बेसिक फॉर्म्युले शिकलात आणि या बेसिक फॉर्म्युलेजला पण तुम्ही डिफरंट टाइप ऑफ फंक्शन्स मध्ये कन्वर्ट केलं होतं हे फॉर्म्युलेज इंट्रोड्यूस कुठनं झाले हे फॉर्म्युलेज इंट्रोड्यूस झाले फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिवेटिव्ह मग इथे जर तुम्ही पाहिलं तर डेरिवेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन या फंक्शनमध्ये पहिला फॉर्म्युला जो तुम्ही पाहिला डेरिवेटिव्ह ऑफ युअर कॉन्स्टंट फंक्शन के इक्वल्स टू झिरो कुठल्याही कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिवेटिव्ह हे काय असतं झिरो असतं आता हे डेरिवेटिव्ह झिरो काय होतं हे जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण ॲक्च्युअलमध्ये चेक काय करतोय डेरिवेटिव्ह मध्ये आपण डेरिवेटिव्हमध्ये चेक करतोय रेट ऑफ चेंज आणि ज्यावेळेस आपण रेट ऑफ चेंज कॅल्क्युलेट करत असतो कॉन्स्टंट फंक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे की कॉन्स्टंट फंक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही मग जर त्या फंक्शनमध्ये काही चेंजेस होत नाहीये जर त्या फंक्शनमध्ये चेंजेस होत नसतील तर त्याचा रेट ऑफ चेंज ऑब्वियसली काय असणारे झिरो असणारे म्हणून कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह देखील काय असतो तुमचा झिरो असतो ना सेकंड डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू द पावर ऑफ एन याचा डेरिवेटिव्ह होता तुमचा

हे झालं तुमचं डिफरन्सिएशन ऑफ कॉन्स्टंट फंक्शन एक्स टू द पावर ऑफ एन वन अपॉन एक्स टू द पावर ऑफ एन देन स्क्वेअर रूट ऑफ एक्स त्यानंतर जर तुम्ही सेकंड डिफरन्सिएशनकडे गेलात तर सेकंड डिफरन्सिएशनमध्ये म्हणजेच फिफ्थ नंबरला तुम्ही पाहिलं डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स ऑफ द डिफरन्सिएशन ऑफ लॉग एक्स इज वन अपॉन एक्स देन सिक्स डी बाय डी एक्स ऑफ ई टू द पावर ऑफ एक्स ई टू द पावर एक्सचा डिफरन्सिएशन आपल्या सर्वांना माहिती आहे इट सेल्फ ए टू द पावर ऑफ एक्स देन फॉर्म्युला नंबर सेवन डी बाय डी एक्स ऑफ ए टू द पावर ऑफ एक्स आणि ए टू द पावर एक्सचा डिफरन्सिएशन हे काय आहे ए टू द पावर ऑफ एक्स इन टू लॉग ऑफ ए आता हे जे मी पार्ट्स केलेत फॉर्म्युलांमध्ये हे पहिले पार्ट जर तुम्ही पाहिले ना दे ऑल आर अल्जेब्रिक फंक्शन तुम्ही मध्ये ही कॉन्सेप्ट पुढे जाऊन शिकणारे लिएट रूल लिएट रूल रिप्रेझेंट लॉगॅरेथमिक इनवर्स अल्जेब्रिक ट्रिग्नोमेट्रिक अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन डेरिवेटिव्हचे फॉर्म्युले देखील काय आहे तुमचे याच प्रकारे डिव्हाइड केलेले आहेत नंबर वन तुम्ही हे सगळे अल्जेब्रिक फंक्शन पाहिले देन वी गो फॉर द लॉगॅरेथमिक अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन त्यानंतर तुम्ही जे फॉर्म्युले पाहिले ते फॉर्म्युले कुठले होते तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स आणि साईन डेरिवेटिव डेरिवेटिव्ह काय आहे तुमचा कॉसेक्स नाव डी बाय डी एक्स ऑफ कॉसेक्स विच इज नथिंग बट द मायनस साईन ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स विच इज नथिंग बट द सेक स्क्वेअर ऑफ एक्स देन डी बाय डी एक्स ऑफ कॉट ऑफ एक्स विच इज अ मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स देन डी बाय डी एक्स ऑफ sec x equals to sec x into tan x and the last d by dx of cosec x equals to minus cosec x into cot of x. कॉट ऑफ एक्स हे तुमचे फॉर्म्युले एवढे बेसिक फॉर्म्युलेज तुम्ही काय केलं बाय युजिंग अ फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिवेटिव्ह त्याचा यूज करून तुम्ही हे फॉर्म्युलेज प्रूफ केले मग या फॉर्म्युल्यांचा यूज कशा प्रकारे करायचा हे तुम्ही पहिल्या एक्सरसाइजमध्ये बुक बुकमध्ये पाहिलं त्यानंतर जे महत्त्वाचं आहे की रूल्स ऑफ अ डिफरन्सिएशन डिफरन्सिएशनचे रूल्स म्हणजे रूल्स आहेत हे रूल्स तुम्हाला काय सांगतात रूल्स ऑफ ए डेरिवेटिव्ह नाउ द फर्स्ट रूल्स सेज दॅट डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस ऑर मायस वी वेर यू अँड वी बोथ आर फंक्शन ऑफ एक्स हे दोन्हीही काय आहेत तुमचे फंक्शन ऑफ एक्स आहे मग रूल नंबर वन तुम्हाला काय सांगतो की जर दोन फंक्शनची सम दिलेली असेल किंवा सबट्रॅक्शन दिलेली असेल ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन तर डेरिवेटिव्ह दोन्ही फंक्शनमध्ये काय होतं तुमचा स्प्लिट होतो दॅट मीन्स डी

प्रोडक्ट रूल अँड दिस रूल सेज दॅट डी बाय डी एक्स ऑफ यू इन्टू वी जर दोन फंक्शनचा प्रोडक्ट दिलेला असेल तर तुम्हाला प्रोडक्ट रूल कशाप्रकारे यूज करायचा आहे तर पहिल्या यू फंक्शनला आपण ॲज इट इज ठेवणार अँड डी बाय डी एक्स ऑफ वी प्लस दुसरा व्ही फंक्शन ॲज इट इज ठेवणार अँड वी आर टेकिंग द डिफरन्सिएशन ऑफ यू काय करणार आपण इथे यूचं डिफरन्सिएशन घेणार दॅट्स अ प्रोडक्ट रूल अँड नंबर फोर विच इज अ डिव्हिजन रूल डिव्हिजन रूल आता डिव्हिजन रूल जर तुम्ही पाहिला तर त्यालाच तुम्ही काय म्हणता क्वशन रूल देखील म्हणता आणि क्वशन रूल तुमचा काय सांगतो डी बाय डीएक्स ऑफ यू अपॉन व्ही जर दोन फंक्शनची डिव्हिजन केलेली असेल तर या दोन फंक्शनच्या डिव्हिजनला कशा प्रकारे डिफरन्शिएट करायचा तर पहिला व्ही ॲज इट इज डी बाय डीएक्स ऑफ यू मायनस यू ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ व्ही डिव्हायडेड बाय व्ही स्क्वेअर अँड दॅट्स युअर क्वशन रूल मग आता इथे जर पाहिलं तर बेसिक फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट बेसिक फॉर्म्युलेज अँड देन रूल ऑफ अ डिफरन्सिएशन हे रूल ऑफ अ डिफरन्सिएशन सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत आता हे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला एच एस सी बोर्ड एक्झामसाठी बी तेवढेच महत्त्वाचे आहेत अँड सेकंड सीई टीसाठी देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत आता जे आपण रिझल्ट आणि काही रिलेशन्स पाहणार आहे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत एम एस टी सीईटी साठी मग त्यातला पहिला जो आहे अ रिलेशन इन बिटवीन कंटिन्युटी अँड डिफरन्शियाबिलिटी रिलेशन बिटवीन कंटिन्युटी अँड डिफरन्शियाबिलिटी ह्या रिलेशनवरती तुम्हाला बहुधा खूपदा क्वेश्चन्स असतात तुम्हाला असं एखादं फंक्शन दिलं जातं ज्या फंक्शन्समध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ ऑप्शन्स दिले जातात की दिस फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए दिस फंक्शन इज डिफरन्शिएबल ॲट एक्स इज इक्वल टू ए दिस फंक्शन इज कंटिन्युअस बट नॉट डिफरन्शिएबल दिस फंक्शन इज डिफरन्शिएबल बट नॉट कंटिन्युअस तर आपल्याला काय करायचं आहे कंटिन्युटी अँड डिफरन्शियाबिलिटीमधील रिलेशन डिफाईन करायचं आहे तर यात सर्वात महत्त्वाचा रिझल्ट येतो नंबर वन एवरी डिफरेंशिएबल फंक्शन एवरी डिफरेंशिएबल फंक्शन इज कंटिन्युअस एवरी डिफरेंशिएबल फंक्शन इज कंटिन्युअस तुमचं कुठलंही डिफरेंशिएबल फंक्शन जर घेतलं तर ते काय असतं continuous as the that means we will get differentiability implies continuity differentiability implies continuity that's a important result डिफरन्शिएबिलिटी इम्प्लाइज कंटिन्यूटी हे काय सांगतं तुम्हाला जर तुमचं फंक्शन डिफरन्शिएबल असेल तर डेफिनेटली ते फंक्शन काय असणार आहे कंटिन्युअस असणारच आहे म्हणजेच आता यावरती लॉजिक जरी तुम्ही पाहिलं तुम्ही लॉजिक मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर शिकलेला आहे पी इम्प्लाइज क्यू हे स्टेटमेंटला जर निगेशनमध्ये लिहायचं असेल तर आपण कशा प्रकारे लिहू शकतो निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी म्हणजे जर इथे पाहिलं तर आपण या स्टेटमेंटला कशा प्रकारे लिहू शकतो द स्टेटमेंट बिकम नॉट कंटिन्युअस इम्प्लॉईज नॉट डिफरन्शिएबल याचा अर्थ काय झाला याचा अर्थ झाला जर तुमचं फंक्शन कंटिन्युअस नसेल तर डेफिनेटली तुमचं फंक्शन डिफरन्शिएबल देखील बनणार नाही इफ युअर फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन युअर फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटीमधील रिलेशन तुमच्या लक्षात आलं असेल की जर फंक्शन डिफरन्शिएबल असेल तर फंक्शन कंटिन्युअस असणारच आहे नॉट कंटिन्युअस इम्प्लॉईज नॉट डिफरन्शिएबल मग इथे क्वेश्चनराईज होतो वेन द फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल जर तुमचं फंक्शन कंटिन्युअस असेल तर ते हंड्रेड अँड वन पर्सेंट डिफरन्शियबिलिटी शो करेल का तर यासाठी जर आपण एक्झाम्पल घेतलं वेन आय टेकिंग फंक्शन एफ एक्स इज इक्वल टू मॉड एक्स मग मॉड एक्स हे फंक्शन जर पाहिलं तर या फंक्शनला कशाप्रकारे डिफाईन करतो आपण एक्स वेन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू झिरो अँड विच इज इक्वल टू मायनस एक्स वेन एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो मग यामध्ये जर आपण या फंक्शनचा ग्राफ ड्रॉ केला आता इथे जर पाहिलं तर तुम्हाला दोन प्रकारचे फंक्शन्स भेटतात एक पहिला फंक्शन वाय इक्वल्स टू एक्स वेन अबाउट दॅट वाय इक्वल्स टू एक्स इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन ही लाईन होईल तुमची वाय इक्वल्स टू एक्सची आणि दुसरा फंक्शन काय भेटते तुम्हाला वाय इक्वल्स टू मायनस एक्स वाय इक्वल्स टू मायनस एक्स म्हणजेच ही लाईन तुम्हाला भेटणार आहे विच इज ऑल्सो पासिंग थ्रू द ओरिजिन बट पासिंग थ्रू द सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट आणि वाय इक्वल्स टू एक्स ही फर्स्ट अँड थर्ड क्वार्टरंट मधनं पास होणारे वाय इज इक्वल टू मायनस एक्स सो जो तुमचा मॉड एक्सचा ग्राफ आहे एफ ऑफ एक्स इक्वल्स टू मॉड एक्स ग्राफ ऑफ दिस फंक्शन इज लाईक दिस मग आता यामध्ये जर पाहिलं तर ऑलरेडी तुम्ही कंटिन्यूटी शिकलेला आहात तर कंटिन्युटीमध्ये काय असतं कंटिन्यूटी इम्प्लायज दॅट कंटिन्यूटी ग्राफिकल फंक्शनमध्ये आपण कंटिन्युटी कशी सांगतो तर ग्राफिकल फंक्शनमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की त्या फंक्शनचा ग्राफ हा काय असला पाहिजे कंटिन्युअस असला पाहिजे म्हणजे याला कुठल्याही प्रकारचा ब्रेक नसला पाहिजे किंवा प्रत्येक पॉईंटला या फंक्शनने काय शो केलं पाहिजे एक्झिस्टन्स शो केला पाहिजे त्यालाच आपण काय म्हणणार कंटिन्युटी म्हणणार जर मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये तुम्हाला कंटिन्युटी पाहायचं असेल तर या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट व्हायला पाहिजे या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू एक्झिस्ट व्हायला पाहिजे आणि या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू आणि फंक्शनल व्हॅल्यू काय असायला पाहिजे इक्वल असायला पाहिजे तर ग्राफवरतीच आपल्या लक्षात येतं की हे जे फंक्शन आहे हे कंटिन्युटीच्या तिन्ही कंडिशन देर आर थ्री कंडिशन फॉर द कंटिन्युटी पहिलं याची लिमिटिंग व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे एक्झिस्ट व्हायला पाहिजे दुसरा याची फंक्शनल व्हॅल्यू सुद्धा काय व्हायला पाहिजे एक्झिस्ट व्हायला पाहिजे आणि तिसरं सर्वात महत्वाचं याची लिमिटिंग व्हॅल्यू याच्या फंक्शनल व्हॅल्यूला काय यायला हवी इक्वल यायला हवी दॅट्स अ डेफिनेशन ऑफ युअर कंटिन्युटी आणि ग्राफमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं कंटिन्युटी प्रकारे आयडेंटिफाय करायची तर ग्राफमध्ये कंटिन्युटी आयडेंटिफाय करताना सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं no देर इज अ नो ब्रेक या ग्राफला कुठेही ब्रेक असता कामा नाही प्रत्येक पॉईंटला व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे एक्झिस्ट व्हायला पाहिजे मग आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हा जो फंक्शन आहे हा कंटिन्युअस ग्राफ आहे म्हणजेच मी काय म्हणणार एफ ऑफ एक्स इक्वल्स टू मॉड एक्स इज कंटिन्यूअस ॲट एक्स इज इक्वल टू झिरो एक्स इज इक्वल टू झिरोला हे फंक्शन काय आहे कंटिन्युअस आहे मग आता आपल्याला काय चेक करायचं आहे आपल्याला चेक करायचं आहे डिफरन्शियाबिलिटी ऑफ द फंक्शन आपण इथे चेक करणार आहे डिफरन्शियाबिलिटी ऑफ द फंक्शन मग डिफरन्शियाबिलिटी ऑफ द फंक्शनमध्ये आपण कशा प्रकारे डिफरन्शियाबिलिटी चेक करणार तर या अगोदर ज्यावेळेस तुम्ही बोर्ड प्रिपेरेशन केली त्यावेळेस तुम्ही लाईनवरती डिफरन्शियाबिलिटी शिकला असाल लाईनवरती कंटिन्युटी आणि लाईनवरती डिफरन्शियाबिलिटी कशा प्रकारे चेक करायची मग लाईनवरती डिफरन्शियाबिलिटी आणि कंटिन्युटी आपण कशा प्रकारे चेक करतो तर लाईनवरती कंटिन्युटी अँड डिफरन्शियाबिलिटी चेक करणं एकदम सोपं आहे जस्ट ड्रॉ ए स्ट्रेट लाईन आय एम टेकिंग यअर पॉईंट झिरो जर झिरोच्या राईट हँड साईडला दॅट मीन्स पॉझिटिव्ह साईडला फंक्शनल व्हॅल्यू माझी किती आहे एक्स आणि झिरोच्या लेफ्ट हँड साईडला ह्या सगळे पॉईंट जे आहे ना हे सगळे पॉईंट तुम्हाला जेई अँड सीई टीसाठी गरजेचे आहेत की लाईनवरती कंटिन्युटी अँड कशा प्रकारे चेक करतात मग इथे जर तुम्ही पाहिलं तर झिरोच्या राईट हँड साईडला फंक्शनल व्हॅल्यू किती आहे आपली वाय इक्वल्स टू एक्स अँड झिरोच्या लेफ्ट हँड साईडला फंक्शनल व्हॅल्यू किती आहे आपली मायनस एक्स मग कंटिन्युटी ज्यावेळेस चेक करताना त्यावेळेस कंटिन्युटीमध्ये फंक्शनमध्येच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची जर मी झिरोच्या लेफ्ट हँड साईडनं जात असेल मग झिरोच्या लेफ्ट हँड साईडनं जाताने मी याचं लिमिट चेक करेल लिमिट एक्सटेंड्स टू झिरो मायनस एक्स आणि मला आन्सर किती भेटणार आहे झिरोच भेटणार आहे आणि जर मी झिरोच्या राईट हँड साईडनं जात असेल तर झिरोच्या राईट हँड साईडनं माझं होईल लिमिट एक्सटेंड्स टू झिरो एफ ऑफ एक्स राईट हँड साइडने एफ ऑफ एक्स किती आहे माझा प्लस एक्स इकडेही मला लिमिटिंग व्हॅल्यू किती भेटणार आहे झिरो भेटणार आहे आता यामध्ये तुमची लिमिटची कन्सेप्ट देखील क्लिअर होईल पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह व्हिच इज कॉल्ड ॲज अ याला आपण काय म्हटलं लेफ्ट हँड लिमिट जर तुम्ही पाहिलं तर डेरिवेटिव्ह शिकताने किंवा कंटिन्युटी शिकताने लिमिटचे बेसिक्स आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे आणि मी एकदम बेसिक्सपासनं लिमिटचे बेसिकही तुम्हाला सांगतोय है। लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट ते पण आपण इथे क्लिअर करतोय मध्ये सुद्धा आपण ही कन्सेप्ट सेम पद्धतीने पाहणारे अँड दिस इज कॉल्ड एज अ राईट हँड लिमिट आणि याचं लिमिट एक्झिस्टन्स आपण प्रकारे शो करणार झिरोला देखील आपली फंक्शनल व्हॅल्यू किती येते झिरोच येते जर या तीन व्हॅल्यू तुमच्या इक्वल येत असेल या तीन व्हॅल्यू जर तुमच्या इक्वल येत असेल तर आपण काय म्हणणार की ते फंक्शन काय आहे कंटिन्युअस आहे त्या पर्टिक्युलर पॉईंटला मग या तिन्ही व्हॅल्यू तुमच्या काय आल्यात इक्वल आल्यात हे पहा तुमची लिमिटिंग व्हॅल्यू एक्झिस्टन्स दाखवते वेन युअर लेफ्ट हँड लिमिट हे सर्वात महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे लिमिटचं बेसिक नसेल तर मी तुम्हाला सांगतो की लेफ्ट हँड साईड दॅट मीन्स लेफ्ट हँड लिमिट लेफ्ट हँड लिमिट इक्वल्स टू जर तुमचं राईट हँड लिमिट असेल तर तुमच्या फंक्शनच लिमिट काय होतं लिमिट एक्झिस्ट होतं म्हणजेच तुमच्या कंटिन्युटीची पहिली कंडिशन फर्स्ट कंडिशन ऑफ द फंक्शन इज एक्झिस्ट फंक्शनल व्हॅल्यू तर आपल्याला ऑलरेडी भेटलेली आहे झिरो अँड झिरो इज एक्झिस्टन्स नंबर म्हणजेच तुमची सेकंड कंडिशन देखील काय झाली सॅटिस्फाय झाली आणि हा जो ट्रँगल मी इथे ड्रॉ केलाय ह्या ट्रँगलवरती तुमच्या लक्षात येईल की झिरो 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 तिन्ही व्हॅल्यू तुमच्या काय येतात झिरो येतात लिमिटिंग व्हॅल्यू झिरो फंक्शनल व्हॅल्यू झिरो कंडिशन नंबर थर्ड इज ऑल्सो सॅटिस्फाईड दॅट मीन्स मी एका लाईनवरतीच फंक्शनची काय सांगितली कंटिन्युटी सांगितली याच्या पुढच्या सेशन्समध्ये आपण काय करणार आहे कंटिन्युटी अँड डिफ्रान्शियाबिलिटीचे काही एक्झाम्पल्स पाहणारे एक्झॅक्टली त्या एक्झाम्पल्समध्ये देखील मी काय करणार आहे तुम्हाला त्या एक्झाम्पलमध्ये देखील मी तुम्हाला स्ट्रेट लाईनवरतीच कंटिन्युटी अँड डिफ्रान्शियाबिलिटी कशा प्रकारे चेक करतो ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे या एक्झाम्पलमधनं पण तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊन जाईल लाईनवरती कंटिन्युटी प्रकारे चेक केली दिस इज ऑल अबाउट द कंटिन्युटी लाईनवरती चेक केल्यानंतर मला समजलं की एफ एक्स इक्वल्स टू मॉड एक्स इज कंटिन्युअस आता जर तुम्ही पाहिलं तर या कन्सेप्ट मध्ये आपल्याकडे इज कंटिन्युअस ह्या मध्ये डिफरन्शियाबिलिटी शिकता शिकता आपल्याला कंटिन्युटी आणि लिमिटचे बेसिक्स पण काय करायचे असतात क्लिअर करायचे असतात त्या ठिकाणीच तुम्हाला त्यावेळेसच तुम्हाला डिफरन्शियाबिलिटी खूप चांगल्या प्रकारे अंडरस्टँड होईल आणि तुम्ही याच्यामध्ये ज्यावेळेस आपण सीई टी किंवा जेईसाठी प्रिपेअर करत असतो त्यावेळेस जे त्या रिझल्ट डिपेंडन्सी म्हणतो आपण म्हणजे रिझल्ट डिपेंडन्सी तुम्हाला फक्त डिफरन्शिॲबिलिटी समजून उपयोग नाही तुम्हाला लिमिट कंटिन्युटीचे बेसिक्स माहीत असणं गरजेचं आहे हे बेसिक ज्यावेळेस तुम्हाला माहीत होईल ना त्यावेळेस तुम्हाला डिफरन्शियाबिलिटी कन्सेप्च्युअल समजेल आता या अगोदरही तुम्ही खूप चांगल्या प्रकारे डिफरन्शियाबिलिटी शिकलेला आहे बट तो डिफरन्शियाबिलिटी तुम्ही एच एस सी बोर्ड बारावी बोर्डच्या आस्पेक्टनं शिकलेला आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट थेरम्स चांगल्या चांगल्या फंक्शनला आपण डिफरन्शिएट केलं तेवढंच शिकलो बट कन्सेप्च्युअल कशा कशाप्रकारे चेक करायचं काय करायचं ते आपण इथे शिकणार आहे आणि सीईटीला तेच जास्त इम्पॉर्टंट असतं आता आपल्याला काय करायचं आहे या फंक्शनची डिफरन्शियाबिलिटी चेक करायची मग डिफरन्शियाबिलिटी चेक करताना काय करणार आपण अगेन तीच लाईन सेम स्ट्रेट लाईन सेम पॉईंट आणि आपण काय घेणार इथे इथे त्या फंक्शनचा डेरिवेटिव्ह घेणार आणि डेरिवेटिव्हचा एक्झिस्टन्स चेक करणार मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्या सर्वांना माहिती आहे डेरिवेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स किती होणार आहे तुमचा हिअर इज वन अँड द डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज नथिंग बट द मायनस वन आणि झिरोला फंक्शनल व्हॅल्यू किती आहे तुमची झिरोच राहणार आहे कारण की एक्स काय झाला तुमचा झिरो झाला सो त्या ठिकाणी फंक्शनल व्हॅल्यू काय राहील तुमची झिरोच राहील आता इथे जर चेक केलं तुम्ही ही फंक्शनल व्हॅल्यू घेण्यापेक्षा आपण त्याच्या डेरिवेटिव्हचीच व्हॅल्यू कन्सिडर करूया जर इथे डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्ही पाहिलं तर झिरो हा पॉईंट इन्क्लूड कुठे केलाय तर झिरो हा पॉईंट या फंक्शन फंक्शनसाठी इन्क्लूड केलाय मग या फंक्शन मध्ये त्याची फंक्शनल व्हॅल्यू किती होईल आपली वन हेअर इज वन तुमच्या लक्षात आलंय का वन झाली एक्स इक्वल टू झिरो तुमचे फंक्शनल व्हॅल्यू किती आहे एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे तुमचा वन येणार आहे इज तर इथे जर तुम्ही पाहिलं तर वन मायनस वन अँड वन या तिघांमध्ये जर पाहिलं तर इथे तुमच्या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू लिमिट एक्सटेन्ड टू साइड ने येतोय आपण एफ एक्स किती भेटते तुम्हाला वन भेटते ठीक आहे या ठिकाणी आपण काय कॅल्क्युलेट केलं या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलं राईट हँड डेरिवेटिव्ह सो ही जी व्हॅल्यू आहे ह्या व्हॅल्यूला आपण डिनोट करणार

तर तुमचा लेफ्ट हँड डेरिवेटिव येतोय मायनस वन आणि राईट हँड डेरिवेटिव काय येतोय प्लस वन इथेच तुमच्या फंक्शनची डिफरन्शियाबिलिटी काय होते फेल होते म्हणजेच ह्या दोन्ही व्हॅल्यू जर इक्वल नाही आल्या तर त्या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू एक्झिस्ट होणार आहे का डेरिव्हेटिव्हची पहिली डेफिनेशन आपण पाहिलं की त्याची लिमिटिंग व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे एक्झिस्ट व्हायला पाहिजे आपण इथे डेफिनेशन पाहिली ह्या डेफिनेशनमध्ये आपण काय शिकलो की ही लिमिटिंग व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे एक्झिस्ट व्हायला पाहिजे आणि लिमिट या चॅप्टरमध्ये आपण शिकलोय की याची लिमिटिंग व्हॅल्यू एक्झिस्ट केव्हा होते धेन द लेफ्ट हँड डेरिवेटिव्ह इक्वल्स टू राईट हँड डेरिवेटिव्ह मग तुमच्या एक्झाम्पलमध्ये लेफ्ट हँड डेरिवेटिव्ह इज नॉट इक्वल्स टू राईट हँड डेरिवेटिव्ह मग यावरनं क्लिअरली आपल्या लक्षात येतं की एफ ऑफ एक्स इक्वल्स टू मॉड एक्स इज नॉट डिफरन्शिएबल ॲट एक्स इज इक्वल टू झिरो ह्या पॉईंटला तुमचं फंक्शन डिफरन्शिएबल राहणार नाही म्हणजे रिझल्ट तुम्ही पाहिले ना त्या रिझल्टमध्ये पहा पहिला रिझल्ट तुम्ही काय पाहिला डिफरन्शिएबिलिटी इम्प्लाईज कंटिन्युटी अँड नॉट कंटिन्युअस इम्प्लाईज नॉट डिफरन्शिएबल इथेच आपण आता एक रिझल्ट ॲड करणार अँड दिस रिझल्ट इज दॅट कंटिन्यूटी डझंट इम्प्लाईज डिफरन्शियाबिलिटी म्हणजेच जर तुमचं फंक्शन कंटिन्युअस असेल तर आपण असं म्हणू शकत नाही की ते फंक्शन काय असेल डिफरेंशिएबल देखील असेल आणि यामध्ये जर तुम्ही एक्झाम्पल पाहिलं तर एक काउंटर एक्झाम्पल तुम्हाला भेटेल एफ ऑफ एक्स इक्वल्स टू मॉड एक्स दिस इज ऑल अबाउट द रिलेशन बिटवीन कंटिन्युटी अँड डिफरन्शियाबिलिटी यामध्ये तुम्ही कंटिन्युटी अँड डिफ्रेन्शियाबिलिटीचे सर्व रिलेशन्स पाहिलेले आहेत जर तुमचं फंक्शन कंटिन्युअस नसेल तर तुमचं फंक्शन डिफरन्शिएबल देखील राहणार नाही सो so, या प्रकारे तुम्हाला कंटिन्युटी अँड डिफरन्शियाबिलिटीचे रिलेशन लक्षात ठेवायचे दिस इज ऑल अबाउट द रिलेशन बिटवीन कंटिन्युटी अँड डिफ्रेन्शियाबिलिटी आता आणखी कंटिन्युटीमध्ये तुम्ही असे काही फंक्शन्स पाहिले जे एव्हरी काय होते कंटिन्युअस होते तर इथे देखील मध्ये दे काही फंक्शन्स असे असणारे जे एव्हरीवेअर काय असणारे तुमचे डिफरन्शिएबल असणारे मग त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिलं पॉलिनॉमियल फंक्शन पॉलिनॉमियल फंक्शन देन सेकेंड एक्सपोनेंशियल फंक्शन थर्ड ट्रिग्नोमेट्री फंक्शन आता पहिला जर तुम्ही पाहिलं तर पॉलिनॉमियल फंक्शन आपण घेतलंय आपल्या सर्वांना पॉलिनॉमियल फंक्शन काय आहे हे चांगल्या प्रकारे माहित आहे देन एक्सपोनेशियल फंक्शन अँड ट्रिग्नोमेट्री आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये कुठलं फंक्शन घ्यायचं कारण की कंटिन्युटीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कंटिन्युटीमध्ये एवरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज कंटिन्युअस असा रिजल्ट तुम्ही कुठे पाहिलेला आहे का तर असा रिझल्ट आपण पाहिलेला नाही आपण पाहताने कुठले फंक्शन पाहिले एक्स अँड कॉसेक्स हे दोन फंक्शन तुमचे काय असतात एव्हरीवेअर कंटिन्युअस असतात सिमिलरली हे दोन फंक्शन काय असतात तुमचे एव्हरीवेअर डिफरेंशिएबल देखील असतात आता पाठीमागचं एक्झाम्पल जर पाहिलं एफ एक्स इज इक्वल टू मॉड एक्स हे झिरोला डिफरन्शियाबिलिटी फेल करत होतं मग यावरनं काय समजतं आपल्याला कुठल्याही फंक्शनचा ग्राफ तुम्ही ज्यावेळेस ड्रॉ करता त्या ग्राफला ज्या पॉईंटला शार्प एज येतो या प्रकारे व्ही शेप बनतो त्या पॉईंटला ते फंक्शन डिफरन्शियबल राहत नाही मग सायनेक्स आणि कॉसेक्स जर तुम्ही पाहिलं तर सायनेक्स आणि कॉसेक्सचा जो ग्राफ आहे तो ग्राफ कशा प्रकारे आहे तर सायनेक्सचा ग्राफ काहीसा या प्रकारे आहे आणि कॉस एक्सचा जो ग्राफ आहे तो ग्राफ आहे आपला या प्रकारे या प्रकारे बोथ आर धी ग्राफ ऑफ सायनेक्स अँड कॉसेक्स आणि या दोन्ही ग्राफमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कुठेही शार्प एज बनते का तर इथे कुठेही शार्प एज बनत नाही म्हणजे हे दोन्ही फंक्शन तुमचे काय होणारे डिफरन्शिएबल होणारे आहे वेअर हे फंक्शन काय असतात एव्हरी डिफरन्शिएबल असतात आणि सर्वात महत्त्वाचा रिझल्ट आपल्याला पाहिजे आहे याच्यावरती खूपदा क्वेश्चन विचारला जातो ते म्हणजे सम डिफरन्स प्रोडक्ट अँड कोशंट ऑफ टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सॉरी सम समिफरेंस प्रोडक्ट एंड डिवीजन डिवीजन ऑफ टू डिफ्रेंशिएबल फंशन नॉट ए ट्रिग्नोमेट्रिक डिफ्रेंशियेबल फंक्शन याचा अर्थ काय झाला दोन डिफरन्शिएबल फंक्शनची ऍडिशन ही डिफरन्शिएबल असते की नाही डिफरन्स प्रोडक्ट अँड डिव्हिजन तर दोन डिफरन्शिएबल फंक्शनची सम डिफरन्स प्रोडक्ट अँड डिव्हिजन इज अ गेन इज डिफरन्शिएबल दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची ऍडिशन सबट्रॅक्शन प्रोडक्ट अँड डिव्हिजन इज अगेन अ डिफरन्शियबल हा रिझल्ट खूप जास्त महत्त्वाचा आहे या रिझल्टवरती तुम्हाला खूपदा क्वेश्चन विचारलेले आहेत एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन एक्स इज ऑल्सो अ डिफरन्शिएबल फंक्शन देन वॉट अबाउट द एफ ऑपेक्स प्लस एक्स एफ एक्स जी ऑफ एक्स एफ जिओफेक्स एक्स डिव्हायडेड बाय एक्स डिव्हिजन ही डिफरन्शिएबल होते वेन युअर एफ ऑपेक्स अपॉन ऑफ एक्स इथे महत्त्वाची कंडिशन असते युअर जिओ ऑफ एक्स इज नॉट इक्वल्स टू झिरो ही कंडिशन तिथे ट्रू असायला हवी देन वी से दॅट द डिव्हिजन ऑफ टू डिफरन्शिएबल फंक्शन इज अगेन डिफरेंशिएबल डिफरन्शिएबल दॅट्स ऑल अबाउट द इम्पॉर्टंट रिझल्ट अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन यानंतर तुम्ही डेरिव्हेटिव्हचे जे महत्त्वाचे टॉपिक्स महत्त्वाचे फंक्शन स्टार्ट केले त्यामध्ये तुम्ही एक स्पेसिफिक टाईपचे फंक्शन्स पाहिले मग सगळ्यात सुरुवातीला तुम्ही काय पाहिलं नंबर वन डेरिवेटिव ऑफ कंपोजिट फंक्शन तुम्ही सर्वात सुरुवातीला काय पाहिलं डेरिवेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन पाहिलं देन सेकंड डेरिवेटिव ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फ़ंक्शन, सेकेंड मध्य पाला डेरिवेटिव ऑफ इनवर्स टिग्नोमेट्रिक फंक्शन देन थर्ड डेरिवेटिव ऑफ इम्प्लीसिट फ़ंक्शन, डेरिवेटिव ऑफ इम्प्लीसिट फ़ंक्शन, फोर्थ ऑफ लॉगॅरेथमिक फंक्शन लॉगॅरेथमिक फंक्शनचा डेरिवेटिव पाहिला आता यामध्ये मध्ये तुम्ही दोन कन्सेप्ट शिकलात एक नंबर वन कन्सेप्ट जी तुमची होती विच इज कॉल्ड ॲज अ लॉगॅरेथमिक रूल तुम्ही येथे यूज केले अँड सेकंड जे होतं ते यूजिंग लॉग लॉगचा यूज करून तुम्ही काही फंक्शनला काय केलं डिफरन्शिएट केलं सो लॉगॅरेथमिकमध्ये आपल्याला लॉगॅरेथमिकचे रूल्स वापरून एखाद्या एक्झाम्पलला डिफरन्शिएट करायचं आहे अँड युझिंग लॉग दॅट मीन्स असे काही फंक्शन आहे विच इज कॉल्ड ॲज अ वेरिएबल टू द पावर ऑफ वेरिएबल ज्यामध्ये तुम्हाला लॉग अप्लाय करून रूल ऑफ लॉगॅरेथमिक यूज करून त्याला सॉल्व करायचं आहे असे दोन टाईप त्यामध्ये येतात दे दॅन नंबर फिफ्थ नंबरला तुम्ही शिकला फंक्शन डेरिवेटिव डेरिव्हेटिव्ह यामध्ये जर पाहिलं तर नंबर वन कंपोजिट फंक्शन नंबर टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नंबर थ्री इम्प्लिसिट फंक्शन नंबर फोर लॉगॅरेथमिक फंक्शन नंबर फाईव्ह पॅरामेट्रिक फंक्शन या टाईपचे डेरिव्हेटिव या प्रत्येक टाईपच्या फंक्शनला तुम्ही काय केलं डेरिवेटिव्हचा यूज करून डिफ्रन्शिएट केलं मग यातला जो पहिला फंक्शन आहे यातला जो पहिला टाईप आहे डेरिवेटिव ऑफ कंपोजिट फंक्शन नंबर वन डेरिवेटिव ऑफ कॉम्पोजिट फंक्शन सर्वात फंक्शनिव्हेच काय येतं डेरिवेटिव ऑफ कॉम्पोजिट फंक्शन मध्ये तुम्हाला कंपोजिट म्हणजे काय हे माहित पाहिजे आता कंपोजिशन हा वर्ड तुम्ही खूपदा ऐकलेला आहे आपण खूपदा फिल्म्स पाहत असतो फिल्म्स मध्ये आपल्याला म्युझिक कंपोजर किंवा कंपोजिट हा वर्ड तुम्ही अनादर रिअल लाईफमध्ये पण आपण खूपदा हा वर्ड यूज करतो कंपोजिट इन द सेन्स काय असतं कंपोजिट नथिंग बट द मिक्सचर कंपोजिट इज लाईक अ मिक्सर आपल्या घरामध्ये पण आपण मिक्सर यूज करतो मग आपण मिक्सर कशासाठी यूज करतो आपण काय करतो दोन तीन पदार्थ एकत्र घेतो आणि ते ग्रँड करण्यासाठी एकत्र करण्यासाठी कशाचा यूज करतो मिक्सरचा यूज करतो आपण काय केलं तिथे एक वन ऑफ द टाईप ऑफ कॉम्पोजिशनच केलं सिमिलरली इथेही काय आहे तुमचं कम्पोजिशन आपण वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन्स पाहिले ट्रिग्नोमेट्रिक असेल एक्सपोनेन्शियल असेल लॉगॅरेथमिक असेल अल्जेब्रिक असेल इनवर्स असेल या टाईपचे जे फंक्शन्स आहेत ना या फंक्शन्समध्ये फंक्शन्सला मिक्स करणं म्हणजेच काय कम्पोजिशन ऑफ टू फंक्शन आणि सर्वात सुरुवातीचं आपण या फंक्शनचे डेरिवेटिव्ह कशा प्रकारे कॅल्कुलेट करायचं हे शिकलो आणि हे डेरिवेटिव्ह डेरिवेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय शिकलो वी गो फॉर द चेन रूल आणि यासाठी आपण काय शिकलो चेन रूल मग जर आपले दोन फंक्शन मिक्स असतील वाय इक्वल्स टू एफ ऑफ जी ऑफ एक्स आता यामध्ये आपल्याला क्लिअर समजतं आहे की एफ आणि जी बोथ आर फंक्शन ऑफ एक्स आणि एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजेच काय असतं कम्पोजिशन ऑफ टू फंक्शन इलेवनच्या फंक्शन चॅप्टरमध्ये ऑलरेडी तुम्हाला कम्पोजिशन शिकवलेलं आहे कंपोजिशन प्रकारे असतं ते देखील तुम्ही पाहिलेलं आहे सो दॅट्स अ वाय इक्वल्स टू एफ ऑफ जी ऑफ एक्स इट्स अ कम्पोजिशन ऑफ टू फंक्शन दोन फंक्शनचं काय केलंय तिथे कम्पोजिशन केलंय आणि आता आपल्याला काय करायचंय बाय यूजिंग द डिफरन्सिएशन रूल ऑफ डिफरन्सिएशन आपल्याला या फंक्शनला डिफरन्शिएट करायचंय म्हणजे डेरिवेटिव्ह दॅट मीन्स डी बाय बाय डी एक्स विच इज नथिंग बट द डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय तर नॉर्मली डिफरन्सिएशन इज वन ऑफ द टाईप ऑफ ऑपरेटर डेरिवेटिव हा काय एक टाईपचा ऑपरेटरच आहे आता तो ऑपरेट होता नाही क्लिअरली आपल्याला दिसतंय की सर्वात सुरुवातीला तो कोणावरती ऑपरेट होणार एफ वरती ऑपरेट होणार म्हणजे सर्वात सुरुवातीला तो कोणाचा डेरिवेटिव्ह देणार तुम्हाला एफचा डेरिव्हेटिव्ह देणार ह्या ब्रॅकेटमध्ये आतमध्ये काय दिलेलं आहे याच्याशी डेरिवेटिव्हला या काहीही कन्सर्न नसतो एक्झाम्पलमध्ये तुम्हाला हे खूप चांगल्या प्रकारे समजेल तो डेरिव्हेटिव्ह कुठनं ऑपरेट झाला बाहेरनं ऑपरेट झाला पहिल्यांदा तो कोणाचा डेरिव्हेटिव्ह देणार एफ ऑफ एक्सचं ब्रॅकेटमध्ये जे फंक्शन आहे ते फंक्शन ॲज इट इज राहणार म्हणजेच या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स त्याने कोणाचा डेरिवेटिव दिला सुरुवातीला एफडॅश ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे एफचा डेरिवेटिव्ह दिला ज्यावेळेस तो एफचा डेरिव्हेटिव्ह क्लिअर करेल देन डेरिवेटिव्ह एंटर इन टू द सेकंड ब्रॅकेट तुमचा डेरिवेटिव्ह हा सेकंड ब्रॅकेटमध्ये एंटर करेल आणि ज्यावेळेस तो सेकंड ब्रॅकेटमध्ये एंटर करेल त्यावेळेस तो कोणाचा डेरिवेटिव देईल तुम्हाला जी ऑफ एक्सचा डेरिवेटिव देईल अँड दॅट्स अ डिफरन्सिएशन ऑफ युअर एफ ऑफ जी ऑफ एक्स आणि यालाच आपण काय म्हटलं होतं आपण याला चेन रूल म्हटलं होतं म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं वाय इक्वल्स टू वाय इक्वल्स टू साईन ऑफ लॉग ऑफ एक्स जर या टाईपचा आता इथे आपल्याला क्लिअरली दिसतंय की देर इज अ कम्पोजिशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड लॉगॅरिथमिक फंक्शन या फंक्शनचं काय केलेलं आहे कॉम्पोजिशन केलेलं आहे ज्यावेळेस आपण याला डिफरन्शिएट करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स या फंक्शनला आपण काय केलं विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये डिफरन्शिएट केलं तर विथ रिस्पेक्ट टू एक्समध्ये डिफरन्शिएट करताना डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ लॉग एक्स मग आता इथे जर तुम्ही पाहिलं तर डेरिवेटिव पहिल्यांदा कोणावरती ऑपरेट होणार वरती ऑपरेट होणार आणि साईन एक्स चा डेरिवेटिव हा जो फॉर्म्युला आपण पाहिला डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स विच इज नथिंग बट द कॉस एक्स साईन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो तुमचा कॉसेक्स असतो मग इथे डेरिव्हेटिव्ह ला दिसताना फक्त कुठला फंक्शन दिसतंय ब्रैकेट ब्रॅकेटमध्ये कुठला फंक्शन आलाय याच्याशी डेरिवेटिव ला कन्सर्न नाही याचा डेरिवेटिव्ह रिटर्न करताना तुम्हाला डेरिवेटिव्ह काय रिटर्न करेल कॉस ऑफ ब्रॅकेटमध्ये जे फंक्शन आले ते फंक्शन ॲज इट इज कॉपी होईल लॉग ऑफ एक्स अँड डेरिवेटिव कोणाकडे जाणार डी बाय एक्स ऑफ लॉग एक्स आणि हेच होतं तुमचं डेरिवेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन हे कॉम्पोजिट फंक्शन हा जो टाईप आहे जो आपण पाठीमागे टाईप्स पाहिले कॉम्पोजिट फंक्शन हा जो कॉम्पोजिट फंक्शनचा टाईप आहे ना हा टाईप असा टाईप आहे जो उरलेल्या प्रत्येक फंक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे यूज करायचं आहे म्हणजेच तुम्हाला इन्व्हर्स टिग्नोमेट्रिकमध्ये देखील कॉम्पोजिट पाहायला भेटणारे इम्प्लिसिटमध्ये देखील कॉम्पोजिट पाहायला भेटणारे लॉगॅरेथमिकमध्येही तुम्हाला कंपोजिटचा यूज करायचा आहे आणि पॅरामेट्रिकमध्ये देखील तुम्हाला कंपोजिटचा यूज करायचा आहे सो दिस इज ऑल अबाउट द डेरिवेटिव ऑफ कंपोजिट फंक्शन इज दॅट क्लिअर आता सर्वात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे आपण हे जे उरलेले फंक्शन्स आहेत हे चार फंक्शन्स हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे मला फक्त शेवटला तुम्हाला काय सांगायचं आहे की जी पॉईंट सिस्टीमचा मी तुम्हाला उल्लेख केला होता तो पॉईंट सिस्टीम एक्झॅक्टली वर्क कशी करते हे मी तुम्हाला सांगणार आहे आत्ताचा जो आपण पूर्ण व्हिडिओ पहिल्यापासून पाहिला तर ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी जे पॉईंट्स कवर अप केले ते पॉईंट्स जर तुम्ही पाहिले तर नंबर वन पहिला पॉईंट होता डेफिनेशन ऑफ डिफरन्शियाबिलिटी अँड डेफिनेशन इज नथिंग बट द एफ डॅश ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू ए इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच त्यानंतर तुम्ही काय पाहिलं डेरिवेटिव ऑफ डेरिवेटिव ऑफ स्टँडर्ड फंक्शन स्टँडर्ड फंक्शनचे काय पाहिले डेरिवेटिव्ह पाहिले त्यानंतर तुम्ही महत्वाचं काय पाहिलं जॉमॅट्रिकल मिनिंग जॉमॅट्रिकल मिनिंग ऑफ डेरिवेटिव्ह डेरिवेटिव्हचा तुम्ही जॉमॅट्रिकल मिनिंग देखील पाहिला देन वी गो फॉर द रिलेशन बिटवीन रिलेशन बिटवीन कंटिन्युटी अँड डिफरन्शियाबिलिटी कशामध्ये रिलेशन पाहिलं तुम्ही कंटिन्युटी अँड डिफरन्शियाबिलिटीमध्ये रिलेशन्स पाहिले आता यामध्ये तीन टाईपचे रिलेशन्स पाहिले आपण नंबर वन डिफरेन्शियाबिलिटी इम्प्लाईज कंटिन्युटी नॉट कंटिन्युटी इम्प्लाईज नॉट डिफरन्शियेबल नॉट कंटिन्युटी इम्प्लाईज नॉट डिफ्रन्शिएबल धेन वी गो फॉर द थर्ड पॉईंट थर्ड पॉईंटमध्ये आपण काय पाहिलं कंटिन्यूटी डझंट इम्प्लाइज डिफरेंशिएबिलिटी आता हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट तुमचा मे ऑर मे नॉट बीमध्ये असेल म्हणजेच आपल्याकडे काही फंक्शन असे आहेत एफ एक्स इज इक्वल टू मॉडेक्स हे काय आहेत कंटिन्युअस तर आहेत बट काय नाही नॉट डिफरन्शियबल बट असे काही फंक्शन भेटतील जे कंटिन्युअस पण आहेत आणि डिफरन्शियाबिलिटी पण शो करतील सो कंटिन्युअस बट नॉट डिफरन्शियबल सो कंटिन्युटी डझंट इम्प्लॉईज डिफरन्शियाबिलिटी महत्वाचे डाऊन केले आणि सर्वात लास्ट पॉईंट फिफ्थ पॉइंट आपण पाहिला डेरिवेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन कंपोजिट फंक्शनचा डेरिवेटिव्ह कॉम्पोजिट फंक्शनला कशा प्रकारे डिफरन्शिएट करायचं ते आपण पाहिलं ज्यामध्ये आपण डी बाय डी एक्स ऑफ चेन रूल पाहिला एफ ऑफ जी ऑफ एक्स इक्वल्स टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इन टू डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स दॅट्स अ डेरिवेटिव ऑफ युअर कंपोजिट फंक्शन अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही स्मॉल एका पेजवरती या नोट्स कलेक्ट करून ठेवताना फक्त पॉइंट्स की पॉईंट्स म्हणतो आपण यांना हे की पॉइंट्स जे का एका छोट्या पेजवरती तुमच्याकडे असतील तर तुम्ही कुठेही बसलात सपोज तुम्ही स्टँडवरती बसलेला आहात बसमध्ये बसलेला आहात तुम्ही काय करू शकता ह्या शॉर्ट पॉईंटला रिव्हाइज करू शकता एक पॉईंट घेतला तुम्ही डेरिवेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन तुमचा कागद तुमच्या खिशामध्ये ठेवून दिला आणि थिंकिंग प्रोसेस स्टार्ट केली की लिए कि मला डायरेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शनमध्ये कुठल्या कुठल्या फंक्शनचे स्टँडर्ड फंक्शन्स मी पाहिले माल्जेब्रिकचे अलजेब्रिकचे पाच एक्झाम्पल फॉर्म्युलेज होते त्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल लॉगॅथमिकचे तीन फॉर्म्युलेज होते ट्रिग्नोमेट्रिकचे सहा फॉर्म्युलेज होते हे सगळे मिळून मी डायरेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन सगळ्यांचे फॉर्म्युले मला आठवत आहे का हे सगळं ओवरऑल ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करता त्यावेळेस तुम्हाला समजतं की डेरिवेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन तुम्हाला परफेक्टली येत आहे देन वी गो फॉर द जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिवेटिव्ह मग जॉमेट्रिकल मिनिंगमध्ये काय शिकलो आपण जॉमेट्रिकल मिनिंगमध्ये आपण एक ग्राफ ड्रॉ केला होता त्या ग्राफचा एक स्लोप घेतला होता म्हणजेच आपण या प्रकारे एक कर ड्रॉ केली आणि या करच्या एका स्पेसिफिक पॉईंटला मला काय भेटत होतं स्लोप ऑफ टँजेंट मला कशाचा स्लोप भेटत होता टँजेंटचा स्लोप भेटत होता एवढं जरी तुम्हाला समजलं तरी जॉमॅट्रिकल मिनिंग ऑफ डेरिवेटिव्ह तुमचा क्लिअर आहे एवढं समजून घ्यायचं सो येत so, असेल तर टिक करायचं जर आपल्याला ते येत नसेल तर आपलं काम आहे की आपण ते ठिकाणी जाऊन तो पॉईंट पाहणं गरजेचं आहे याला म्हणतात एक शॉर्ट रिव्हिजन कशा प्रकारे द्यायची देन रिलेशन बिटवीन कंटिन्यूटी अँड डिफरन्शियाबिलिलिलिटी तुमच्या नोट्समध्येच तुम्ही हे इम्पॉर्टंट रिझल्ट टाकून ठेवलेत मग विचार करायचा की डिफरन्शिॲबिलिटी इम्प्लाईज कंटिन्युटी प्रत्येक डिफरन्शिएबल फंक्शन काय असतं तुमचं कंटिन्युअस असणारच आहे नॉट कंटिन्युअस नॉट डिफरन्शिॲबिलिटी असं एखादं फंक्शन तुम्हाला सांगता येत आहे का की जे कंटिन्युअस आहे डिफरन्शिएबल नॉट कंटिन्युअस आहे बट डिफरन्शियबल बनण्याचा प्रयत्न करत आहे हे देखील आपण काय करणार चेक करणार मग त्या ठिकाणी तुम्हाला हे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग खूप चांगल्या प्रकारे होतं आणि तुमची रिव्हिजनसुद्धा खूप चांगल्या प्रकारे होते सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे डेरिवेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन अँड डेरिवेटिव्ह ऑफ लॉगॅरेथमिक फंक्शन अँड इन्वर्स टिग्नोमेट्रिक फंक्शन हे पाहणार आहे आणि काही इम्पॉर्टंट रिझल्ट देखील मी तुम्हाला सांगणार आहे जसं या रिझल्टमध्ये आपण कंटिन्युटी लाईनवरती प्रकारे चेक करायची आणि कशाप्रकारे रिलेशन्स एस्टॅब्लिश करायचे ते शिकलो त्याचप्रकारे आपण ऑदर डिफरन्शियाबिलिटीमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे रिझल्ट्स पाहणार आहे आणि देन वी गो फॉर द एम एस टी ई टी अँड जे ई क्वेश्चन्स लास्ट सेशनमध्ये आपण काय करणार आहे तर आपले सर्व जे रिझल्ट्स आहेत या रिझल्ट्सला एकत्र करून आपण प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करायला जाणार आहे सो थँक यू ऑल ऑफ यू If you have any difficulty, you can connect with me. All of you, thank you.